तर आया कसं आहेस? बरं आहेस का? बरं आहे. सांगतोयस बरं आहेस पण दिसत नाही. मारे घरी जे होते ते कोण होते काय आयडिया? अरे बाबा बघतोयस काय, मला दुसरी पण काम आहेत. काय काही खास लोकांना भेटायला जायचं मला. अरे बाबा बोल पटकन, कोणी मारलं तुला, कोण होते, काय जुनी दुश्मनी वगैरे, म्हणजे पाहिलंस तर ओळखशील का? राया कोण होती ती लोक काही सांगू शकशील का? सांगतो की नामर्द, नामर्द माणसं होते. थोबाड लपून माझ्यावर हल्ला केला त्यांनी. छाताडा दम नव्हता म्हणून पाठीवर वार केला. हिम्मत नव्हती. खुन्नस खुन्नस होते. म्हणजे तू त्यांना बघितलं नाहीस? त्याचा थोबाड बघितलाय आपण, पण त्या घोबडाच डोळं चांगलंच लक्षात आहेत माझ्या. कधी बी पुढं आला का नाही तर त्या घोबडाच डोळं फोडणार आहे राया. त्यांना शिक्षा द्यायला कोर्ट आहे, पोलीस आहे. तू नको पडू त्या भानगडी. तुला कोणावर डाऊट असेल तर तक्रार करून टाक. ए लिरे, गरज नाही त्याची, त्याला मीच बघणार. कायद्याच्या कचाट्यात अडकशील, कायदा हातात घेतलास तर तू तक्रार कर, पोलीस बघून घे. कर का घरपडे? रायाला चांगलाच वळखतोस तू. रायाशी पंगा मजी दंगा होणारच. राया कोणाचीच बाकी शिल्लक ठेवत नाही. नाही कशाला पोलीस असणे उगाचता? माझं मी हिशोब बघून घे. आधीच तुझ्या विरुद्ध खूप कंप्लेंट्स आहेत, अंगावर केसेस पण आहेत. काही जपून काय? या रायाचा कायदा थोडा वेगळा आहे. सावता कुणाला नाडायचं नाही आणि जो कोणी आपल्याला नाडला त्याला सोडायचं नाही. आणि जर का मी कायदा हातात घेतलाच तर त्या बोळग्यांसारखा थोबाडला कोणी येणार नाही. मी त्याची काळजी करू नका, गॅरंटी देतो आपण. आणि कायद्याचं रक्षण करायला तुम्ही आहेच की घोरपडे साहेब? राया एक काम कर ना, त्यापेक्षा तक्रार करून टाक ना. बाकी पोलीस आहेतच की, नाहीतर काहीतरी करायला जाशील आणि उलट तुझ्यावरच कारवाई व्हायची. सरणाच्या वाटेवर चालणाऱ्याला मरणाची भीती दाखवू नकास. यमाच्या हातातनं जीव काढून तुझ्या पुढे बसले इथं माझ्या अंगाची चाळण करणाऱ्याला पोलिसांच्या हातात देऊ मी. राड त्याचा गेम मीच वाजवणार. लय मस्ती आली आहे तुला. उसणं रक्त भरलं तरी पण रग नाही गेली अजून. अजून तर बरीच वाट लावायची आहे तुझी.